परमेश्वरा, जीवाच्या उद्धरणासाठी आपण किती भ्रमंती केली, किती त्रास घेतलेले असेल हे दिसून येते। आज मी शेंदूरजना बाजारहून माळधुरी आस्थानाकडे चाललेलो आहो। बरेच ठिकाणी वाहन मिळाले नाही, पायी प्रवास होता, उन्हातून खूप थकवा आला। या ठिकाणी मी थोडंसं थांबलो आहे आणि पुढचं पदभ्रमण पुन्हा चालू असणार आहे। मला देखील स्थानाचा वेद लागल्यामुळे या गोष्टी मी सध्या स्थानवंदनाच्या करत आहे। माळधूर या गावामध्ये आलेलो आहे आणि आता स्थानाकडे सध्या मी निघालेलो आहे। स्थानदर्शन या भागामध्ये आज आपण श्री क्षेत्र माळधूर तालुका तिवसा जिल्हा अमरावती येथील स्थान वंदन करत आहोत। या स्थानाला जाण्याचा मार्ग, माळधूर हे गाव मुंबई कलकत्ता मार्गावर मोझरी गावापासून 4 किलोमीटर अंतरावर आहे। तिवसा ते मोझरी 8 किलोमीटर अंतरावर आहे। अमरावती ते मोझरी 33 किलोमीटर अंतरावर आहे। तिवशाहून शेंदूरजना बाजार मार्गेही माळधूरला जाता येते। स्थानाची माहिती। 1. दांडी खालविणे स्थान, श्री प्रभू चरणांकित। हे स्थान माळधूर गावच्या पश्चिम विभागी मराठी शाळेजवळ उत्तराभिमुख देवळात आहे। या स्थानाची लीला, श्री गोविंद प्रभू नांदगावहून माळधूरला आले, येथे पालखी थांबवली, त्यांना येथे आसन झाले, कुळला विडा झाला, मग ते येथून शेंदूरजनला गेले। रुद्रपूर चरित्र 230 स्थान पोथी, माळधूरचे स्थान 1। Thank you.
दंडत प्रणाम। आज श्री क्षेत्र माळधूर येथील स्थानावर आलो, स्थान वंदन केलं, येथील पुजाऱ्यांशी हितगुज केली आणि त्यांनी ते सांगत होते इथं फार कमी लोक येतात, लोकांनी यायला पाहिजे जास्तीत जास्त, व्यवस्था वगैरे अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आहे। एक प्रसन्न अशा पद्धतीचं हे स्थान आपल्याला सध्या दिसत आहे। आता पहिल्या टप्प्यातील जे आहे, आता मी जे आलो होते जवळपास 9-10 स्थान आपले वंदन झालेले आहेत, आता लवकरच जे उरलेले स्थान आहेत त्या स्थानाकडे आपण जाणार आहे, स्थान वंदन करणार आहे। तेथील लीळा, तेथील परिस्थिती, संत महंतांची भेटी हे देखील आपण घेणार आहे। पण चॅनलला मात्र सबस्क्राईब जरूर करा। श्री गोविंद प्रभू बाबा की जय। दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम। आज मी श्री क्षेत्र माळधूर या स्थानावरती आलेलो होतो। येथील आदरणीय पुजदेकर दादा इथे पुजारी आहेत, त्यांची अनेक पिढी या सेवेमध्ये आहेत, मला खूप त्यांनी आदर तिथे केलंच केलं। दादा, हे कोणतं स्थान आहे? माळधूर, मालदूरचं स्थान आहे, दांडी खालवणे स्थान आहे। या चालेल, तुम्हाला भेटून मला खूप आनंद झाला। आपला मोबाईल नंबर काय? बाबांना, बाबांची एक तळमळ आहे की लोक इथं येत नाही ना बाबा? नाही, जास्त नाही, जास्त लोक येत नाही, जास्त लोकांनी यायला पाहिजे, स्थान वंदन करायला पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे, बरोबर आहे बाबा? इथं सगळी व्यवस्था आहे, हा तरी इथं या आणि बाबांना फोन करा, पवार गुरुजी तिथे आले होते आणि तुम्हाला फोन करून आम्ही येणार आहे। आपला नंबर सांगा दादा। 800 799 20 88 88। पुन्हा एकदा नंबर सांगा। 800 हा 799 वा 20 20 88 88। खूप 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 धन्यवाद, खूप आभार, आणि बाबांनी खूप खूप खरंच प्रेमाने सहाय्य या ठिकाणी केलं। मंदिरापर्यंत, आमच्या मंदिरापर्यंत या म्हणतायत। श्री गोविंद प्रभू प्रभू आणि श्री कृष्ण महाराजांचं स्थान आहे इथे। हा एक मिनिट, एक मिनिट, हे जे मोठं आहे ते श्री गोविंद प्रभूंच हे स्थान आहे आणि हे छोटं जे आहे ते गोपालकृष्णांचं स्थान आहे। हे छोटं जे दिसतंय ते गोपाल कृष्ण महाराजांचं विशेष आहे का तिथे? नाही, स्थानच आहे, स्थानच आहे, पण आपलं स्थान कोणती दर्शवत नाही, दर्शवत नाहीये। पण पूर्वरून रुक्मिणीला आणलं होतं, कौंडण्य पूर्वरून रुक्मिणीला इथं आणलं होतं माझूरला, इथं रथाची धूर सुटली, पुन्हा इथं धूर घेतली, रुक्मिणीला पाणी पाजलं म्हणून माझूरला इथं रथाची धूर सुटली म्हणून माझूर हे गाव नाव पडलं गावाला, अशी व्याख्यायिका आहे। तुम्ही पासून पण आपल्या स्थान बुद्धीत असं दर्शवत नाही, तसं नाहीये। पण हे माळधूरच श्रीकृष्ण महाराजांचं हे स्थान आहे। माळधूरवरून आता पुढच्या स्थानाकडे निघालेलो आहे।